आणि यानंतर महायुती संदर्भातली एक मोठी बातमी. म्हाडा लोकसभा मतदारसंघासंदर्भात सागरमंगल्यावर बैठक पार पडली. कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं रामराजेंनी सांगितलं. रामराजेंनी एबीपी माझालाही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली. त्यामुळे आता म्हाडा मतदारसंघात अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही असं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ. निलेश बुधावले आपल्यासोबत आहे. निलेश, खरं तर सागर बंगल्यावर ही बैठक पार पडली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेऊ असं रामराजे म्हणत आहेत, त्यामुळे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा की ही बैठक पार पडली आणि दुसरीकडे त्यांचं हे विधान? दीपक, आपण पाहतोय रामराजे नाईक निंबाळकर यांना आपली भूमिका ही स्पष्ट भूमिका ठेवली आहे. त्यांना म्हटले की म्हाडा लोकसभा मतदारसंघासंदर्भात जरी मला या ठिकाणी बोलवलं असलं आणि जरी माझ्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांची चर्चा झाली असली, तरी केवळ त्या बैठकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये जे काही गैरसमज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यावेळी मी कुठल्याही प्रकारचा शब्द दिलेला नाही आहे. पुढच्या 2 दिवसानंतर कार्यकर्त्यांसोबत मी बातचीत करेन आणि त्यानंतरच माझा जो निर्णय म्हाडा लोकसभा मतदारसंघासंदर्भातला आहे तो जाहीर करेल. अशा पद्धतीची स्पष्ट भूमिका रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेली आहे. आज सकाळपासूनच रामराजे नाईक निंबाळकर सागर बंगल्यावर दाखल झाल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत होता. त्यावेळी कार्यकर्त्यांना जर संदेश द्यायचा असेल तर त्यावेळी प्रामुख्यानं आपली जी पुढची भूमिका आहे ही भूमिका स्पष्ट व्हावी यासाठी रामराजे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं की मी माझी जी भूमिका आहे ती कुठल्याही प्रकारे मी जाहीर केलेली नाही आहे. पुढच्या 2 दिवसानंतर कार्यकर्त्यांसोबत मी चर्चा करेन आणि त्यानंतरच माझी भूमिका जी आहे ती दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना कळवेल. सध्या म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना त्याला विरोध केला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवार मिळावी आणि त्या उमेदवारीच्या माध्यमातून संजीवराजे नाईक निंबाळकर हे म्हाडा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार महायुतीचे असावेत अशी त्यांची भूमिका आहे. मात्र याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचा पुढचा जो महत्त्वाचा निर्णय आहे तो रामराजेंना आपला जाहीर केलेला नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझी ही 2 दिवसानंतरची भूमिका मी स्पष्ट करणार आहे. दीपक केश, त्यामुळे आता काय नेमकी ती भूमिका मांडतात, काय भूमिका घेतात याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.